आशा आणि अमाप संधीचा देश या दृष्टिकोनातून जग भारताकडे पाहत असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. आताच्या भारतामध्ये कायद्यासमोर सर्वजण समान आहेत हे वास्तवात उतरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पूर्वी भ्रष्टाचारामुळे नोकरीसह विविध संधी हिरावून घेतल्या जात होत्या. दलालांची जमातच आता नष्ट झाल्यानं युवकांना त्याचा मोठा फायदा होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपूरमध्ये रामदेव बाबा विद्यापीठाच्या डिजिटल टॉवरचं लोकार्पण करताना बोलत होते. कोई ये कह दे कि मैं जन्म से जाति से या किसी और व्यवस्था से औरों से ऊपर हूं, कानून के सिंक जैसे बाहर हूं, कानून मेरा कुछ नहीं कर पाए, ये नवयुवक और नवयुवतियों के लिए बहुत घातक था. बट नाउ इक्वलिटी बिफोर लॉ इज अ ग्राउंड रियलिटी, ये आप सबने देखा है गत दशक में. भारत हा आता पूर्वीप्रमाणे स्लीपिंग जायंट अर्थात निद्रिस्त राहिलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गुंतवणुकीसाठी आकर्षक केंद्र म्हणूनही भारताची जगात वाखाणणी होत असल्याचं त्यांनी सांगितलं. ते आज नागपूरमध्ये रामदेव बाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचं लोकार्पण करताना बोलत होते. आजचा भारत कोणावरही अवलंबून नाही असंही ते म्हणाले. यावेळी डॉक्टर सुदेश धनखड, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित उपस्थित होते. भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असतानाच यामध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. डिजिटल परिवर्तनाला अनुरूप अशा मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असून त्याची पूर्तता आता होणार असल्याचं ते म्हणाले. पूर्वी ज्या देशाकडे तेल आहे त्या देशाचं जगावर प्राबल्य राहिलं असं म्हटलं जात असे. मात्र आता ज्या देशाकडे डेटा आहे त्या देशाचं जगावर वर्चस्व राहील अशी परिस्थिती असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.